सहा प्याला आनंद रसा प्याला भवताप शांत चिजाला भवताप शांत चिजाला आनंद रसा प्याला आनंद रसा स्वीकाराचा सोहळा पार पडल्यावर ते आपल्या सद्गुरू सोबत कर्नाटकातील शिरारी ग्रामी असलेल्या चित्रापूर मठात गेले. तिथे सद्गुरूंच्या कृपाचक्राखाली त्यांचे वेदाध्ययन सुरू झाले. त्यासाठी वेदसंपन्न शास्त्री पंडितांची नेमणूक करण्यात आली. अल्पावधीतच स्वामीजींनी संस्कृत भाषेवर प्रभुत्व मिळवून वेद उपनिषदादी शास्त्रांचे ज्ञान आत्मसात केले. शास्त्राभ्यासासोबतच सद्गुरूंच्या चरणकमलापाशी बसून त्यांची आध्यात्मिक साधनाही सुरू होती. वेदशास्त्रातील प्रगल्भतेप्रमाणेच स्वामीजींच्या साधनेचे तेजही वृद्धिंगत होत होते. बालवयातील स्वामीजींना विविध वाद्य वाजवणे आवडत असे. समवयस्क मुलांसोबत मठाच्या आवारात ते खेळत असत, थट्टामस्करी करत असत. त्यांच्या या बालसुलभ वागण्यामुळे परंपरावादी लोकांचा रोष त्यांना पत्करावा लागला. संन्यासांनी व्यावहारिक जगाशी फारकत घेऊनच जगायला हवे अशा विचारांच्या काही लोकांनी सद्गुरु स्वामींकडे त्यांच्याबद्दल तक्रारी केल्या. परंतु सद्गुरु स्वामींनी त्या लोकांची समजूत काढून त्यांचं समाधान केलं. सद्गुरु स्वामींना आपल्या शिष्याची योग्यता व आध्यात्मिक मार्गातील अधिकार ठाऊक होता. पाण्यात राहूनही पाण्याचा स्पर्श न होऊ देणाऱ्या कमलपत्राप्रमाणे आपल्या शिष्याचे अंतरंग आहे हे सद्गुरू जाणू शकतात. कालचक्र फिरत होते. युवावस्थेत पदार्पण केलेले स्वामी परिज्ञानाश्रम सद्गुरूंच्या मार्गदर्शनाखाली साधना मार्गावरील वाटचाल करत होते आणि समाजाच्या कल्याणासाठी चाललेले सद्गुरूंचे प्रयत्न जवळून पाहत होते, अनुभवत होते. दुर्दैवाने सद्गुरूंचा सहवास त्यांना दीर्घकाळ लाभला नाही. शके 1888 भाद्रपद शुक्ल तृतीयेला सद्गुरु आनंदाश्रम स्वामीजी बेंगळूर मुक्कामी ओंकारात विलीन झाले. चित्रापूर मठात त्यांना समाधी देण्यात आली. सद्गुरु माऊली कधीच अंतर देत नाहीत हे ठाऊक असले तरी सद्गुरूंची सगुणमूर्ती दृष्टीआड झाल्याने स्वामीजी व्याकुळ झाले. चित्रापूर मठाची जबाबदारी आता त्यांच्या शिरावर आली. मठाची आर्थिक स्थिती यथातथाच असल्याने मठाचे उत्पन्न वाढवणे आवश्यक होते. त्यासाठी नवीन नियम त्यांनी सुरू केले. अळवेकडी केंब्रे येथील मळ्यांमध्ये त्यांनी फळझाडे फुलझाडे आणि भाज्यांची लागवड केली. समुद्र किनारी असलेल्या बेंगरे या ठिकाणी उत्तम प्रतीच्या माडांची लागवड केली. सत्य संकल्पाच्या पूर्ततेसाठी परमेश्वर नेहमी सहाय्य करतो असे म्हणतात आणि अगदी तसेच घडले. बेंगरे येथील विहिरींना 2.5 फुटावरच गोड पाणी लागले. या सगळ्या उपक्रमांमुळे मठाचे उत्पन्न आता वाढले होते. मठ स्वयंपूर्ण झाला. मठाच्या व्यवस्थापनाची घडी बसवत असतानाच स्वामीजींनी लोककल्याणाचे कार्य कशा प्रकारे केले याची हकीकत पुढील पुष्पात. प्रेक्षक हो, आमची ही मालिका तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला जरूर कळवा आणि हो, लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका.